वाइल्ड कार्ड एंट्री है डीजे नितिन ची, कधी कधी एक नामी संधि एखाद्या माणसाला मिळते आहे, ते संधीचं सोनं करणं खूप महत्त्वाचं असतं मडवे गुरुजी, कारण संधी मिळणं हा नशिबाचा भाग आहे आणि संधी निर्माण करणं हा तुमच्या कर्तृत्वाचा भाग आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या विजयाचा एक भाग आहे. ते संधीचं सोनं खऱ्या अर्थानं सँडी डीजेनं पाठवला डीजे नितीन आणि नितीननं मात्र मंत्रमुग्ध केलं. टायमिंग अचूक साधत अप्रतिम डीजे सिस्टीम, पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा, जावेद परिसर मात्र सज्ज. गेम ऑन. पहिला चेंडू पडला जातोय तो म्हणजे 10:42 गोलंदाज परेश कोळी याचा. गव्हाण म्हटलं तर कोळी बांधव खूप सारे आहेत आणि खूप मोठा गव्हाण ही एरिया आहे की अगदी 6-7 पाडे या गावामध्ये असतील आणि एक मोठा 5-1 हजाराची वस्ती असलेलं हे गाव आहे गव्हाण. आणि त्या गव्हाण विशी कोळी गव्हाणचेच आमचे जवळचे मित्र नक्कीच. सूर्यक चेंडू टॅप केला आहे फलंदाज रुपेश ठाकूरनं आणि अशा प्रकारे टॅप केलेला चेंडू मात्र बराच वेळ हवेत राहिला आणि क्षेत्ररक्षकाने मात्र लिलिया झेलटीपत पहिला फलंदाज बाद. तर पहिला षटक परेश कोळी याचा अतिशय दर्जेदार गोलंदाजी, पहिला चेंडू मात्र निर्धाव. पुढच्या चेंडूला फक्त टॅप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटवर नीटसा आला नाही आणि फलंदाज रुपेश ठाकूर मात्र बाद. अतिशय दर्जेदार खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत झालेला इतिहास या मैदानावरचा, पहिल्या दिवशी कर्तेश्वर विंगार संघानं अप्रतिम खेळ केला, दर्जेदार खेळ केला आणि अंतिम चेंडूपर्यंत शेवटच्या सामन्यामध्ये तो खेळ रंगला आणि त्या दिवशी मात्र रॉयल उल्वा संघ आपल्या घरच्या मैदानावरती फसला आणि कर्तेश्वर भिंगार संघानं टॉप 4 प्रवेश केला. सुरेख चेंडू जोरदार अपील कशाचं होतं हे कळलं नाही, कारण चेंडूला हाईटही होती बऱ्यापैकी, चेंडू वरही होता. दक्ष पंच आहेत यातील मात्र शंका नाही आहे, ज्यांच्या नावाचा दबदबा क्रिकेटच्यामध्ये खूप मोठा आहे. नावलौकिक कमावलं आहे ज्या पंचांनी, ते सुनीलदादा पाटील मुरबी आणि जावेद परिसर कल्याण, अशा प्रकारची जोडी आपल्याला लाभती आहे. एक दर्जेदार पंच म्हणून ज्यांचा नेहमीच ख्याती राहिली आहे ते दोन्ही पंच मात्र मैदानामध्ये पाहतोय. सुरेख चेंडू होता, या सुरेख चेंडूला आम्ही असं तसं नाही धावांचा अकाउंट ओपन करणार, तर धावांचा अकाउंट ओपन करणार 6 आणि आजच्या दिवसाच्या पहिल्या धावा आल्या 6. नक्कीच मंडवी गुरुजी, ज्याप्रमाणे सँडी डीजेनं बऱ्यापैकी प्रभावित केले आहेत, आता मात्र इथे नितीन डीजेसुद्धा आपली ताकद दाखवतोय, आपली आक्रमकता दाखवतोय आणि ती आक्रमकता मैदानात दाखवण्यासाठी विनय मात्रे सज्ज होता. विनय मात्रे मात्र एक षटकार लगावून परततोय. दुसरा मोहरा बाद.
पनवेल शहरात उलवा गाव उलवे गावाच गाजतय ना जयदीप पाटीलचा वाढदिवस हाय जयदीप पाटीलचा वाढदिवस हाय जयदीप पाटीलच्या वाढदिवसाला जेडी ट्रॉफीचं आयोजन 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 हाय धन्यवाद. तर हे गाणं मात्र मयूर पाटील पहिल्या दिवशी यायला हवं होतं, थोडासा उशीरा आला आहे, परंतु अतिशय सुरेख संगीत, कारण आपण या स्पर्धेला कोणत्याही प्रकारची कसर सोडत नाही आहेत. कारण मडवी गुरुजी सर, पैसे सगळ्यांकडे असतात, ते संपवण्याचे धाडस असावं लागतं, ते धाडस या आयोजकाकडून पाहतो आहे. कारण मयूर पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे स्वप्न आहे. हे स्वप्न साकारताना मोरावे संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये होता. पहिल्या षटकामध्ये तिसरा फलंदाजी बाद होऊ शकला असता, परंतु कव्हर असला मात्र झेल सुटला आणि अशा प्रकारे 3 धावा या चेंडूवरती जमवल्या. त्या प्रवीणनं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली ती तब्बल 2-9. उलवा या गावात क्रिकेट मॅच या ठेवल्यात आयोजन भारी केलं या क्रिकेटच्या मैदानात या टीम मीटिंग्स नाही. एक षटक संपलाय, 3 षटकानंतर तुम्ही टीम मीटिंग्स घ्या, विनंती करेन. कारण खऱ्या अर्थानं प्रदेशने एक चांगली गोष्ट सजेस्ट केली होती. आपले लॉर्ड्स पडलेले असतात 15 दिवस अगोदर, आपल्याला माहीत असतो की आपल्यासमोर कोण असणार आहे. त्याचबरोबर मला तरी असं वाटतं आहे प्रदेश पाटील की आपले गोलंदाजी जवळपास ठरलेले असतात, एका दुसराच गोलंदाज वेगळा असतो. फक्त कोणाला कधी गोलंदाजी द्यायची हा निर्णय मैदानामध्ये घेतला जातो आहे. टीम मीटिंग्स केव्हा घ्यायची, ज्यावेळेला आणीबाणी आलेली असते त्यावेळेला तुम्हाला टीम मीटिंग्स घेणं गरजेची असते. परंतु दररोज तुम्ही जर मीटिंग घ्यायला लागल्या तर मात्र कठीण काम होऊन जाईल. म्हणून मीटिंग्स ही कमी झाल्या पाहिजेत प्रदेश, कारण इथल्याही असू द्या किंवा बाहेरच्याही असू द्या, मीटिंग्स कमी झाल्या पाहिजेत. अन्यथा मीटिंग्स जास्त व्हायला लागल्या तर मात्र सेटिंग वाढतील आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होत जातील. म्हणून मीटिंग्स कमी येऊ द्या. तुमचं कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल सुधारलं गेलं पाहिजे आणि कम्युनिकेशन गॅप नसावी, एवढंच जगण्याचा खऱ्या अर्थानं एक मंत्र आहे. तो मंत्र साकारताना गव्हाण संघ मात्र पुन्हा एकदा नेकीचा खेळ करतो आहे. जय भवानी मोरावे बनाम जय हनुमान गव्हाण या 2 संघादरम्यानची लढत. गव्हाण संघ मात्र आल्यापासून अटॅकिंग क्रिकेट खेळतोय, कारण प्रभावी मारा सकाळ सत्रामध्ये केला जातोय. नाणेफेक जरी हरले असेल तरी मी मोरावे संघासाठी सांगू इच्छितोय की आतापर्यंत झालेल्या 90% सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकलेत. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. ज्या 2 फलंदाजी नावं रुपेश आणि विनयची कर्णधारानं घेतली होती ती मात्र स्पेशल अपयशी ठरली आणि तोच धोका मात्र मोरावे संघाला सळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर तेजेश कोळी, ज्याप्रमाणे सूर्याचा तेज असतो त्याप्रमाणे गोलंदाजीचा तेज दाखवला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय. हा फुलटॉस चेंडू होता, फलंदाज मात्र राकेश पाटील सरळ चुकला, कारण फुलटॉस चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. ऑफसाईडच्या दिशेनं जरी चेंडू गेला असता फक्त उंचावरून फटके मारण्याचे धाडस दाखवले जात आहेत. ते धाडस गरजेचं असतात का? कारण जर विचार केला मडवी गुरुजी, आपण क्रिकेटमध्ये मी वारंवार सांगत असतो की षटकार चौकारावर विश्वास नको, कारण थेंबे तळे साचतं. कारण तळं साचताना कोणताही मोठा धोधो पाऊस पडत नाही तर थेंबच पडतात, तळे साचले जात आहेत. एकही दुहेरीवर जर भर दिला तर आपले रनिंगची प्रॅक्टिस होईल, त्याचबरोबर चांगल्या धावाही धावपळकावर लागल्या जातील. कारण एका दुसरा मोठा फटका लगावणं अनिवार्य असणार आहे. हा चेंडू बघायचा आहे, ऑफसाईडला गेला आहे, लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पकडू शकला नाही आणि अशा प्रकारे 2 धावा या चेंडूवरती आल्या. या 2 धाव्याने धावपळकावर धावा लागल्या, त्या तब्बल 13-2 असे संत आणि थोडीशी अडखळती सुरुवात आतापर्यंत केली आहे. परंतु 5 षटकांचा हा खेळ आहे आणि या 5 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला बराचसा वेळ मिळतो. मडवी गुरुजी सर, जर तुम्ही चांगला खेळ केलात, एकाच दुसरं षटक सुद्धा जर आक्रमण दाखवलं
तर सामन्याला धावा चांगल्या मिळत आहेत. गोलंदाज तेजस कोहलीनं मात्र आपल्या फॉलो थ्रूमध्ये अप्रतिम छत्रक्षण केलं आणि धाव घेण्याचं कोणत्याही प्रकारची संधी या दोन फलंदाजांना दिली नाही. पुन्हा एकदा ऑनर स्ट्राईक प्रवीण ठाकूर, तर गोलंदाजीच्या मार्कवर तेजस कोहली. धावसंख्या मात्र 13. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना अंतिम चेंडू या षटकातील असेल. पुन्हा एकदा बॅटचा फेस ओपन केला होता, जोरात मारण्याचा प्रयत्न केला आणि या सकाळच्या सत्रामध्ये जोरात मारण्याचा प्रयत्न सफेशल फसला. दोन षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या मात्र 2-13. पाहायचं आपण मयूर पाटील आतमध्ये जावेद फरीद सर आहेत. त्यांनी लगेच इशारा केला, तुम्ही सामना सुरू करा. शिस्तीचा हा माणूस आहे. कोणत्याही खेळाडूला दयामाया दाखवली जात नाही. क्रिकेटमध्ये शिस्त म्हणजे शिस्त. गव्हाण संघाला विनंती करेन, आपण क्षेत्रक्षण सजवायचं आहे आणि 25 मिनटं आपल्या वाट्याला येतील. 25 मिनटामध्ये जावेद फरीद सरांचा रेकॉर्ड आहे की सामना संपवण्याची ताकद नेहमी त्यांनी ठेवली आहे. मग ओपनचे सामने असू द्या, ग्रामीण असू द्या, जावेद फरीद सरांना जर आपण परमिशन दिली तर सुनील दादा आणि जावेद फरीद सरांना विनंती करेन की जर असं असेल तर 2 वेळा वॉर्निंग द्या आणि मग मात्र त्यांना सांगत सरळ त्यांच्या कर्णधाराला बोलून सांगत चला, आम्हालाही सांगत चला इकडे, म्हणजे आम्ही अनाऊन्स करू, नाहीतर मग अचानक नको बोलायला पेनल्टी आली म्हणून. त्यासाठी सूचना द्या त्यांना आणि सूचनेनंतर मग मात्र पेनल्टी अंमलात आणली जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा परेश कोहली. पहिलं षटक फेकलं होतं, 2 धावा दिली होत्या डावखुऱ्या गोलंदाजानं. हा चेंडू चांगला फटकावला, बघायचं कवरच्या मधून चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. पहिला आजच्या दिवसातील एक दर्जेदार फटका आलाय चौकार. दिनेश पाटील बेलवणीचा आहे आयोजक तो भारी, आयोजक तो भारी आहे, आयोजक तो भारी. शैलेश मोकलने केली टुर्नामेंटची हो तयारी, टुर्नामेंटची तयारी. धन्यवाद डीजे. तर खऱ्या अर्थानं मणवी गुरुजी सर, मयूर पाटील असेल, प्रतीस असेल, जेडी असतील, आपले जयदीप पाटील सर असतील, या मंडळीनं, किरण मणवी सर असतील, या मंडळीनं मला दिलेला हा सन्मान मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही. त्यांचं प्रेम सदैव आमच्यावर असतं, ते प्रेम त्यांचं असं चिरकाल टिकून राहू द्या. आणि यांच्यासारखे चांगले मित्र आम्हाला लाभलेत हे आमचं आम्ही भाग्य समजतो. मडिवगुरीसारखी मंडळी, आदर्श मंडळी, सुविचारण नटलेली मंडळी आम्हाला मिळाली आहे, हे आमचं नक्कीच भाग्य आहे. या भाग्याबरोबर मात्र गव्हाण संघाचं भाग्य टर्निंग घेईल का, गव्हाण संघाचं भाग्य वळण घेईल का. एक चांगला फटका होता, फ्लॅट फटका होता मिडविकेटच्या दिशेनं, परंतु सरळ शत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. शत्ररक्षक ही चुकला आणि झेल सोडला. फलंदाजाला मिळालं जीवनदान, एक धाव मिळाली ती म्हणजे राकेश पाटीलला. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 18 वरती. परेश कोहली डावखुरा गोलंदाज, चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे, चांगलं क्रिकेट पाहतोय की ह्या फटक्यालासुद्धा दाद दिली जाईल. इथे डबल धाव का घेतली गेली नाही, गाफीलपणा क्रिकेटमध्ये कधीच चालत नाही. आवाज पॅव्हिलियनमधून आवाज नाही, क्रिकेट ही शांतीची, त्यांना कळलं पाहिजे तिथे, त्यांनाही स्वतःने लढू द्या. तर अशा प्रकारचा आवाज दिला जाणार नाही. आपण इकडे या, पहिल्यांदा सांगितलं संघात संघनायका नाणेफेक करताना मी की तुमच्या पॅव्हिलियनमध्ये दुसरा कोणी बसला तर तुम्हाला पेनल्टी येऊ शकते. आपले मित्र असतील, कोणी असतील, त्यांना आमच्याकडे जागा आहे, भरपूर खुर्च्या आमच्याकडे आहेत, ते आपल्या आणि पूर्ण ग्राउंडवरसुद्धा खुर्च्या आहेत, बघायचं आहे. एवढंच नव्हे तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील, कोणीही आपला क्रिकेट चाहता असेल तर त्याला या मंचावरसुद्धा पाठवा, परंतु आपल्यात समाविष्ट करून घेऊ नका, कारण आपण आमच्यासाठी स्पेशल आहात आणि स्पेशल माणसासाठी स्पेशल खेळाडू कक्ष. सुरेख फटका, प्रवीण ठाकूरचा ब्रँडेड षटकार. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाले, शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाले.
धन्यवाद डीजे तो अतिशय सुंदर संगीत झुकवनी माथा तुझा पावली नाम घेतो मी साई चरणी वरद हस्त लाभू दे आम्मा सकलासी आशीर्वाद दे तू तुझा लेकरासी साई बाबांना हा नमस्कार केला जातोय आणि हा नमस्कार डीजे मास्टरच्या माध्यमातून सुरेखरित्या बजावला जातोय. खोलवर टाकलेला टप्पा ओवर पे चेंडू होता, चेंडूला दिला विरकावून, बघायचा चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर. चेंडू पकडला जाऊ शकला असता परंतु क्षेत्ररक्षक मात्र स्लिप झाला आणि स्लिप झाल्यामुळे चेंडूने आपला ध्येय गाठलं. आला आणखीन एक प्रवीण ठाकूर स्टाईल सुंदर चौकार. धन्यवाद. तर आदरणीय मदन पाटील साहेब ओवळे आणि त्याचबरोबर यशवंत ओवळेकर तरगर या दोन मान्यवरांचं मंचाकडे आगमन होतं. या आपण आपल्याला विनंती करतोय की आपण मंचाकडे येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण या एक आदर्श व्यक्तिमत्व या दोघांना विनंती करतोय. धावपळकावर धावा लागलेत, त्या म्हणजेच तीन षटकांच्या समाप्तीनंतर 2:32 या दोघांनी म्हणजे प्रवीण ठाकूर आणि राकेश पाटीलनं चांगला खेळ आतापर्यंत केला आहे. जबाबदारीपूर्ण महत्त्वपूर्ण भागीदारी पाहतोय आपण. चेंडूफळीच्या या खेळामध्ये भागीदारी महत्त्वाची आहे, ती भागीदारी मात्र निभावताना हे दोन फलंदाज पाहतोय. तर दोन आदर्श व्यक्तिमत्व यशवंत ओवळेकर साहेब तरघर त्याचबरोबर मदन पाटील साहेब ओवळे यांचं मंचावर आगमन होतं. या आपण तर वेलकम, आपलंही स्वागत आहे. आजचा पहिला सामना इथे मात्र मी तू तू झाली खरी, परंतु मी तू तू मध्ये रेले थ्रो चुकला आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. या दोन धावण्याची संघाची धावसंख्या धावून टेपली तब्बल 32 वरती. अमित मात्र मी म्हणेन की चांगल्या धावसंख्येला आकार आता मात्र हा संघ देऊ शकतो, कारण ज्या प्रकारे सुरुवात खराब झाली होती पण त्या दोघांनी मात्र डाव सावरलाय. खोलवर टाकलेला टप्पा स्पेशल फसला, सावरलेला डाव मात्र लगेच विखुरला आणि अशा प्रकारे चांगली फलंदाजी करणारा राकेश पाटीलच्या खेळीचा अंत. मारने का नहीं अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल, अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. क्या बात दांडी गुल झाली आणि साहेब पावरफुल म्हणजे गोलंदाज पावरफुल ठरला. इथे डीजे आपलंही नितीन आपलंही नक्कीच स्वागत केलं जाईल. एक टायमिंग, कारण लाईव्ह असू द्या अथवा क्रिकेट, आयुष्यामध्ये टायमिंग खूप महत्त्वाची आहे. ते टायमिंग ज्याला साधता आलं त्याने यशाची शिखरं गाठली. मडवी गुरुजी, तर ते यशाची शिखरं
हा डीजे नितीन नक्कीच गाठील, कारण वेळ पाहतो आणि त्या प्रकारचं गाणं लगेच लगावणं हे कठीण असतं, पण त्यांनी मात्र हे सोपं करून दाखवलं आहे. दांडी गुल आणि दांडी झालेले गुल नवीन फलंदाज येणार मैदानामध्ये रोशन मात्रे. रोशनला मात्र आपली रोषणाईनं आपल्या धावानं वळण द्यावं लागणार आहे, कारण आपल्या नावात रोषणाई आहे. ती रोषणाई दाखवील का, धावांची श्रीमंती बहाल करेल का या संघाला, तो म्हणजे हा रोशन मात्रे. गोलंदाजीच्या मार्कवर ओमकार पाटील राईट टर्म राऊंड विकेट मारा, चांगला फटका. शतरक्षकाला माहीत होता चेंडू माझ्याकडे वळसा घेणार. एकच धाव घेतली गेली, दोन धावा आरामात झाल्या असत्या, चांगला फटका होता. परंतु दोन धावा का घेतल्या जात नाही आहेत, कदाचित प्रवीण ठाकूरला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु क्रिकेटमध्ये तुम्ही मिळालेले धाव सोडू नका, कारण क्रिकेट हा डाव असा आहे की कधी कोण जिंकेल आणि कधी कोण हारेल, बाजू कधी कोणाच्या बाजूने वळेल हे सांगू शकत नाही. सचिन तेंडुलकरसुद्धा कित्येक वेळा शून्यावरती बाद होताना आपण पाहिलं आहे, तर चांगल्या गोलंदाजांनाही चांगले फटके पडलेले आपण पाहिले आहेत. झालं काय, जिथे दोन धाबा आल्या असत्या त्या दोन धाबा घेतल्या गेल्या नाही, स्ट्राईकवर आणला प्रवीण ठाकूरला आणि पुढच्या चेंडूवर प्रवीण ठाकूर बाद. धन्यवाद. मटकाच लागला इथे, कारण दोन धावा नक्कीच झाले असत्या, मटका मात्र लागला आणि मोठा फटका लागवण्याचं धाडस ज्यानं नऊ चेंडूमध्ये सोळा धावा जमवल्या, आपल्या संघाला धावसंख्येला आकार देण्यासाठी ज्यानं शर्तीचे प्रयत्न केले, तो प्रवीण ठाकूर मात्र बाद झाला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये धीरज मात्रे. हे दोन मात्रे बंधूला कमीत कमी 15 ते 20 धावा येणाऱ्या 8 चेंडूमध्ये जोडाव्या लागतील, 50 पर्यंत तरी गाठावी लागेल, कारण ज्याप्रमाणे मोरावे संघाची गोलंदाजी चांगली आहे असं गव्हाण संघाच्या संघनायकानं सांगितलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला या धावा उभ्या करणं गरजेचं आहे. हा चेंडू मात्र क्षेत्र यष्टीरक्षक चकला आहे, सुरेख चेंडू होता. बाईच्या रूपानं पंच सुनीलदादा पाटील मोरवी यांचा मात्र इशारा येतो आहे की बाईच्या रूपानं ही धाव आली, एक धाव आली एक्स्ट्राच्या रूपानं, संघाची धावसंख्या जाऊन ठेपली 34 वरती. 15-1 धावा अजून जमवणं गरजेचं असणार आहे, कारण 50-1 धावांचं टार्गेटसुद्धा कमी म्हटला येणार नाही आहे. 10 सरासरी राहील, पण राहील आणि काय होईल हे आपण सांगू शकत नाही आहे. फलंदाज मात्र रोशन पाटील स्पेशल फसतो आहे आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. दर्जेदार गोलंदाजी पाहिली ओमकार कोळी याची, 14 षटक फेकलं आणि धावा मात्र दिल्या, 2 मोहरे टिपले आणि धावा दिल्या त्या निव्वल 4. मयूर पाटील किरण मळवी त्यांच्या संगतीला प्रदीप खाकर, प्रतीश पाटील आयलेश मात्रे संगती ऋषिकेश ओलेकर, ग्रामीण सामन्यांचे आयोजन भारी बघाया जमली दुनिया सारी, जेडी ट्रॉफीला तोडच नाय, जेडी ट्रॉफीला तोडच नाय, जेडी ट्रॉफीला तोडच नाही. आपल्या परीने जेवढं होईल तेवढं करण्याचे काम या आयोजकाकडून पाहतोय. अगदी या पंचकृतीला हेवा वाटावा एवढं सुरेख सुनियोजित आयोजन. उद्या जेडी ट्रॉफीचे सर्वे सर्वा ज्यांच्या नावानं ही ट्रॉफी ठेवण्यात आली आहे, ते जयदीप पाटील साहेबांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा होईल, त्यावेळेला हे मैदान आणखीन काहीतरी वेगळंपण दाखवेल. तर तमाम दर्शकांना विनंती करेन की आपण उद्या विसरू नका इथे यायला, उद्या या स्पर्धेचा आनंद घ्या आणि आनंद घेताना चांगला स्कूप लागवण्याचा प्रयास केला. फाईन लेगमधून चेंडू सरळ गेला लॉंग स्टॉपच्या दिशेनं 4 धावांसाठी.
धन्यवाद गोलंदाजीच्या मार्कवर अलंकार कोहली राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय पुन्हा एकदा त्याच दिशेने पटकावून जा प्रया चांगली एरिया कॅप्चर केली आहे परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत आला चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मिनिमम दोन धावा वाचवल्या गेल्या परंतु दोन धावा मिळवल्याही गेल्या त्या म्हणजेच मोरावे संघासाठी जय भवानी मोरावे संघाला दोन धाव मिळाले धावसंख्या धावपळकावर लागल्या त्या तब्बल 40 अजूनही चार चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक आहे मी म्हणतोय लागोपाठ फुल टॉस चेंडू पंचांचा इशारा येणार नक्कीच येणार आणि अशा प्रकारे पंचांचा इशारा आला नो कोणताही आक्षेप नसणार आहे पंचांचा निर्णय हा अंतिमच राहील त्याच्यामुळे दक्ष पंच आहेत पंचांचा इशारा नो आली फ्री हिट 1+1=2 या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे वधारतीय जाऊन ठेपते तब्बल 42 वरती नामी संधी आता या फलंदाजाला येऊन ठेपली आहे ती म्हणजे रोशन मात्रेला की नामी संधी आहे फक्त रनआउटच तुम्ही या चेंडूवरती होऊ शकता नक्कीच स्ट्राईक चेंज झाली आहे त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण तुम्ही बदलू शकता असा नियमी येतो स्ट्राईक चेंज झाली आहे त्याच्यामुळे हा फेरबदल नक्की येणार अतिशय दक्ष पंच आपण पाहतोय बारीक बारीक नजर फ्री हिटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू बराच वेळ हवेत राहणार गाठणार का अंतर घेतला झेल थोडा श्वास घेतला श्वास घेईपर्यंत मात्र जीवाच्या आकांतानं दोन धावा पूर्ण केल्या या दोन धाव्यानं धापलकावर धावा लागल्या 4-44 तीन चौकार मैदानामध्ये पाहतोय 4-44 चार चेंडूंचाही खेळ संपलाय तीन चेंडूंचा हा चेंडू सुरेख फटकावलाय बघायचा आहे डिफेक्शन कवच्या दिशेतून चेंडू येतोय ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय पकडतोय चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण आणि दर्जेदार क्रिकेट पाहतोय उत्तम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट दर्जेदार क्रिकेट पाहिली चांगला चेंडूला टोळवला तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कवच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं चांगलं पेकी पाहिली अचूक कलेक्शन आणि या दरम्यान मात्र चांगली धावगती म्हणजे रणनीतीसुद्धा पाहिली आपण ज्याप्रमाणे धावले मैदानावरती ते सुरेख धावा या चेंडूवरती घेण्यात आल्या सर एक फटका आता मात्र बघायचं आहे मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो एकदा पूर्ण केली जाईल एकच धावेवर समाधान मानावं लागतं आहे परंतु पुन्हा एकदा चलाखी दाखवण्याचा प्रयास केला होता या एक धावेनं धावपलकावर धावा लागल्या तब्बल 47 अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे एक मोठा फटका 50 मिळवून देईल ती म्हणजे या संघाला ज्याप्रमाणे गव्हाण संघ सांगितला होता की 45-50 आम्ही रोखून धरू ते रोखून धरण्याचं काम मात्र गव्हाण संघाच्या गोलंदाजाने केलंय आपल्या कर्णधाराचा शब्द खोटा होऊ दिला नाही आहे ती या गोलंदाजाने अंतिम चेंडू वाटा शॉट दर्जेदार फटका अगदी शेवटच्या क्षणाला क्रिकेटचं कौशल्य दाखवलं आणि क्रिकेटची ही मादकता मात्र या फटक्यातून आली स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लगावला गेला षटकार आणि या 7 धावा मात्र नक्कीच अवघड होतील का चेंडू घ्यायचा इकडे येतोय चेंडू चेंडू घ्या प्याडी तर या 6 धाव्याने धापलकावर धावा लागल्या तब्बल 53 जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान येणाऱ्या 30 चेंडूमध्ये तत्पूर्वी मी विनंती करेन लाईनअप करून यायचं आहे गव्हाण संघानं लाईनअप करून यायचं आहे मी नाणेफेक करतानाही सांगितलं होतं की जाताना आणि येताना दोन्ही वेळेला आपण लाईनअप करून या तर मी विनंती करेन आदरणीय सतीश पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या मंचावर उपस्थित आदरणीय मदन पाटील साहेब ओळे यांना मायाची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे तर सतीश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मदन पाटील साहेब ओळे यांना मात्र इथे सन्मानित करायचं आहे आपला बहुमूल्य वेळ साहेब आपण दिलात या स्पर्धेसाठी आणि आपले पायदूळ या स्पर्धेला लावलेत याबद्दल आम्ही सर्व आयोजक आपले सहर्ष स्वागत करतोय असाच प्रेम आमच्यावर सदैव राहू द्या
धन्यवाद. त्याचबरोबर विनंती करेन सतीशदादा पाटील यांना की या मंचावर उपस्थित आदरणीय यशवंत उळेकर साहेब तरघर यांनाही मायेचे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करावं. तर आदरणीय यशवंत उळेकर साहेब यांचा मात्र सन्मान केला जातोय. अतिशय सुरेख आदर्श आहे, व्यक्तिमत्व आहे की आपण या स्पर्धेला आलात. चेंडूद्या मैदानामध्ये एक चेंडूद्या मैदानामध्ये तर अशा प्रकारे तर धन्यवाद साहेब आपण इथे आलात आणि जे सहकार्य दिलं याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तर आदरणीय यशवंत बाबूराव ओळेकर साहेब तरघर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते आहे. तर मंडलाच्या आभार मंडलाच्या माध्यमातून मी आपला मनपूर्वक आभार प्रकट करतो आहे. धन्यवाद. येणाऱ्या या 30 चेंडूमध्ये 54 धावांचं आव्हान उभं राहणार आहे. एक चांगलं सकाळच्या सत्रामध्ये चांगलं आव्हान उभं केलं आहे. तत्पूर्वी ज्या मोहसंघाने आपली उपस्थिती नोंदवली त्या मोहसंघाचा मात्र मी खऱ्या अर्थानं मनाच्या अंतकरणापासून आभार प्रकट करेन. कारण हा संघ काल खेळला होता दुसरी फेरी खेळण्यासाठी. हा संघ पहिला सामना सुरू होण्यापूर्वी आला आहे. त्याच्यामुळं त्यांचंही या मोहसंघाचं मात्र मनपूर्वक आभार प्रकट केले जात आहेत. येणाऱ्या उत्तरार्धामध्ये 30 चेंडू 54 धावांचं आव्हान. काय घडेल काय बिघडेल घेऊन चलतोय. हिंदीचा एक आगळा वेगळा आवाज जो तुम्हाला एंटरटेन करेल. आणि ज्यानं मागच्या 2 श्रृंखलेमध्ये उळवा गावात येऊन सर्वांना मंत्रमुग्ध केला आहे तीच आम्हा सर्वांचे लाडके अमित माद्रे जोवे. हॅलो, धन्यवाद दिनेश पाटील सर. बहुत ही शानदार इस क्रिकेट का इस ट्रॉफी का बोलबाला चल रहा है. जेडी ट्रॉफी 2019 का हमारे सन्माननीय जयदीप मनोहर पाटिल साहब जी ने ये काफ़ी शानदार आयोजन किया हुआ है. पहली इनिंग तो समाप्त हो चुकी है और निर्धारित इस 5 ओवर में टीम के लिए रन इकट्ठा कर चुके. लगभग देखा जाए तो शायद 53 और जीतने के लिए 54 रनों का टारगेट रखा है. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है दोस्तों. इस प्रकार देखा जाए तमाम दर्शकों का लक्ष्य इस मैदान के ऊपर है दोस्तों. चलते एक बार 54 रनों का टारगेट के लिए. आंधियों में भी चरागों को जला देता है जुनून. वो जुनून आग पानी को लगा देता है. ये नई सुबह की सूरज है इसे गौर से देख. क्रिकेट वालों को ये अंदाज नया देता है. 56 का टारगेट है. सलाम मिर्जोड़ी मैदान के ऊपर पहुंच चुके. इस बार स्ट्राइक के ऊपर मंगेश कोहली और नॉन स्ट्राइकर एंड पे रोहन केली. गेंदबाजी करने के लिए इस बार रोशन म्हात्रे. पहली गेंद लाइन में फेंकी है. पहली गेंद ठिकाने में फेंकी है. पहली गेंद सही इलाके में फेंकी है. कोई रन नहीं. क्रिकेट दोस्तों हिंदुस्तान के गली गली में आज बहुत क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. और पहला पावर प्ले चल रहा है. ऑफ साइड के ऊपर 5 खिलाड़ी, ऑन साइड के ऊपर 2 खिलाड़ी है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. शॉर्ट पिच टप्पा उछालती गेंद में, लेकिन ये शायद वाइट का इशारा आया. और अतिरिक्त रनों के साथ देखा जाए टीम का खाता ओपन होता है. स्कोर है 1 के घर में. जावेद फरीद साहब मैन फ्रॉम कल्याण और सुनील पाटिल मैन फ्रॉम मुरबी, ये दोनों अंपायर इस बार देखा जाए तो इस मैच के मध्यस्थी है. हमारे इस कमेंट्री के मध्यस्थी लगभग देखा है कांचन पालकर साहब बैठे हुए. अगर मुझे मध्यस्थी पहले मिलते तो कोई प्रॉब्लम नहीं है. गेंद चली गई. इस बार देखा जाए तो शायद सीधा सीमा रेखा का दर्शन देने के चौवा ठोक. बिल्कुल मंगेश ने 4 रन के साथ खुद का खाता ओपन कर दिया दोस्तों. 9 जगहों में ऐसा एक ही राजा हुआ है जिसका जन्म किले के ऊपर और मृत्यु भी किले के ऊपर. एक ही राजा जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज. इतिहास के पन्नों में राजा सिकंदर हुआ है लेकिन राजा छत्रपति महाराज जैसा नहीं दोस्तों हो चुका है. ये ताकत मेरे राजा के पास है. हिंदुस्तान का कर्ता छत्रपति शिवाजी महाराज. शॉर्ट पिच टप्पा मार खाएगा तू. ऐसी गेंद डालेगा सीधी जाएगा बाउंड्री नजदीक. कुछ नहीं बिगाड़ सकते. सीधी 4 रन. छत्रपति का शुरू मरदा हो.
और इस बार रोशन मात्रे के ऊपर आक्रमण किया है, दो बाउंड्री देखने को मिल चुकी है और इस 4 रन के साथ स्कोर पहुंच चुका है 9 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। पहला पावर प्ले चल रहा है, क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। इस बार बॉलिंग मार पा रहे ये होता है क्रिकेट में, क्या पावर प्ले का फायदा उठाने के लिए बल्लेबाज पूरी तरह से सेट बन चुके हैं और सेट बल्लेबाज जब मैदान के ऊपर खड़े हो जाते हैं तो गेंदबाज को दिक्कत पैदा होती है। राउंड विकेट, लेकिन इस बार शायद टप्पा आगे फेंका है, स्लोअर गेंद की पद्धति की गेंद थी, गेंद बल्ले का यहाँ कोई संपर्क नहीं है और चकमा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता, इसी को क्रिकेट में कहते डॉट गेंद। और एक बार फिर से इस प्रकार गेंद चली गई है लॉन्ग ऑन के ऊपर, दूसरे टप्पे के साथ गेंद को पकड़ लिया, तब तक के लिए एक सिंगल मिली, एक सिंगल के साथ देखा जाए टीम का स्कोर पहुंच चुका है 10 के घर में, 9 रन पे खेल रहे मंगेश कोहली एक अतिरिक्त रनों के साथ। इस बार अप स्ट्राइक के ऊपर आ चुके रोहन कोहली, अपने कोठे की पहली और पारी की यह पहली ओवर चल रही है, राउंड विकेट की गेंदबाजी चल रही है रोशन मात्रे, और ये देखिए कट कर दिया है लेकिन पॉइंट के खिलाड़ी, ओ ये पहले अपने गेंद को पकड़ना चाहिए था, पकड़ने के बाद तुरंत थ्रो करना चाहिए था। भाई साहब ये पॉइंट का क्षेत्र आता है ना, तो 1992 में क्या हुआ था पता नहीं आपको, लेकिन पता मुझे है रिकी पॉइंट शायद देखा जाए जॉन्टी रोस ने गेंद को कलेक्ट कर दिया था, इंतजाम पहुंचते समय वो शायद डंडा उन्होंने लिखवा दिया था दोस्तों, कारनामा हुआ था। अगर ये करना चाहिए क्योंकि पॉइंट क्षेत्र आता है तो जॉन्टी रोस की याद आती है दोस्तों, दुनिया का सर्वश्रेष्ठ फील्डर बन चुका है। आप तो युवा है लेकिन गलती आपके हाथों से हुई है, इंसान गलतियों का पुतला है, दुनिया में तो परफेक्ट कोई नहीं है। पहला ओवर समाप्त हो चुका है, रन बन चुके 11, 11 पे स्कोर जा चुका है बिना विकेट के नुकसान पे। पहला पावर प्ले थोड़ा सा महंगा साबित। वाह, तू गाना बजा रहा है, वो कैमरामैन उधर उधर डांस कर रहा है, यहाँ से दिख रहा है झलक दिख रही तुझे ये कुछ नज़ारे पलकर जी होते ही रहते हैं, मुझे लग रहा है उसके अंग में जैसी माता आती है वैसा गाना आया है, वो शायद कैमरे के ऊपर इधर उधर हलते डुलते नजर आ रहा है। पहला ओवर समाप्त हो चुका है, 11 बन चुके बिना कोई विकेट के नुकसान पे, विनय मात्रे आ चुके गेंदबाजी करने के लिए। काफी शानदार है चमचमाती है ट्रॉफी, इस ट्रॉफी का बोलबाला पूरी तरह से देखा जाए, ये अपडेट हमारे देखा जाए तो रोहित चोरगे जो तुरमाले के ये पूरी तरह से दे रहे हैं दोस्तों। और इस पर देखा जाए तो आजकल इंटरनेट का जमाना है दोस्तों, कौन किससे कहाँ से भी बातचीत कर सकते हैं दोस्तों, क्योंकि जमाना फास्ट हो चुका है। लेफ्ट आर्म और द विकेट, यह फॉल्ट आज गेंद, खामियाजा भुगताना पड़ेगा। और इस प्रकार देखा जाए शायद फ्लैट छक्का जा चुका है ऐसा लग रहा है, 6 रन छक्का यार, खिली खिली चंपा खुश हुई रंभा, देखो बेड़े लंबा चकक मारा खंबक खटक ए ठोक धन्यवाद, क्या बात है, बहुत अच्छा। मुझे लग रहा है कि शायद ये शेर किसी ना किसी का होगा, किसी का है पता नहीं, मैं ही तो ठोकने वाला था लेकिन मेरा ही शेर निकल गया, अच्छी बात है बिल्कुल। तो स्कोर पहुंच चुका है 17 के घर में, रोहन कोहली, ओह पुल इज सक्सेसफुल, डिफेंडर के ऊपर मानो कूट कूट के बल्लेबाजी, गेंदबाज के नाकों में दम यार। और इस प्रकार दूसरा पावर प्ले चल रहा है तो खरबूजे को देख के खरबूजा रंग बदले गई, मानो इस बार देखा जाए मंगेश के बाद रोहन लय में आ चुका है, जिन्होंने एक छक्का एक बाउंड्री एक सिंगल 11। अरे भैया तू ऐसी गेंद डालेगा तो जा जाए गई ना छप्पर के ऊपर, आर पार छप्पर पार रोक मत ठोक। और
स्कोर है 27 के घर में। अगर आईसी गेंद पटकी हुई गेंद नीचे रखेगा या दिनेश पाटिल सर मैं अगर कांचन पालकर साहब जी होते ही मैदान के ऊपर तो भी छक्का हम मारते। ये पटकी हुई गेंद नहीं हम छोड़ने वाले, बल्लेबाज सामने खड़ा है, ओपनिंग बल्लेबाज है, तू ऐसी शॉर्ट पिच टपा देगा, देखा ना भड़काना छक्का आया। और ये अभी बाउंस लिया है गेंद ने, तो इस प्रकार देखा जाए उंगली खड़ी हो चुकी है, किनारा लगा है, आप खुद ही सरेंडर होना ही चाहिए था, आपको समझना चाहिए था, लेकिन अच्छा हुआ अंपायर अच्छा, मुझे यही कहता हूँ कि अंपायर की नज़र है ना वो बहुत ही इंपॉर्टेंट बात होती है विकेट नंबर पहला मैदान से बाहर। और 17 रन की उम्दा पारी, उसमें दो छक्के एक बाउंड्री एक सिंगल के साथ कॉट बिहाइंड लगा और ये खिलाड़ी वापस आ रहा, पहली सफलता मिली इस बार देखा जाए तो शायद विनय मात्र को पहली सफलता मिली इस बार देखा जाए तो शायद मोरावे टीम को। नए बल्लेबाज पहुंच चुके मैदान के ऊपर समीर कोहली, नौ रन की पारी इस बार मंगेश कोहली खेल रहे और पूरी तरह से इस बार देखा जाए तो शायद तमाम दर्शक इस मैच का गवाह है। लेफ्ट आर्म राउंड विकेट की गेंदबाजी, वो देखिए गतिशीलता थी, भाग गई है बाई का इशारा, बिना लागत से कमाई दोस्तों, हल्दी लगे ना फिट करी रंग चौका है चौका खटैक चुकीला माफी नहीं। स्कोर मुझे लग रहा है कि शायद बल्ला पहला मैदान के ऊपर चिल्ला रहा था, उसके बाद विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ दिया, वो बाई के रन मिल चुके पंजे आ गया तो स्कोर 31 पे पहुंच चुका। और ये देखिए शायद नो बॉल का इशारा, क्या गेंदबाज की लय बिगड़ चुकी है ऐसा लग रहा है दोस्तों। और ये फ्री हिट आया, अब फ्री हिट इसका मतलब देखा जाए अगले गेंद के लिए बल्लेबाज पूरी तरह से शायद आजाद है, वो कुछ ना कुछ कारनामा कर सकता है, क्या करेंगे ये बल्लेबाज देखना पड़ेगा शायद समीर कोहली। और इस बार देखिए पॉइंट क्षेत्र में और मुंगली खड़ी, इसी को कह दे दोस्तों रॉकेट थ्रो, ये जब आता है ना तो बाहर का रास्ता दिखाता है। अरे कशाला कशाला वेड़ेपना तू केलस रे, ए कशाला कशाला अगाऊपना तू केलस रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालस रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालस रे। बिल्कुल यह केवाले गांव की खासियत है, एकनाथ माली एक जगह गानों के क्षेत्र में है, एक जगह ये लेखनिक के क्षेत्रों में है, ये अच्छी। और कल तो बड़ा गांव में एक सुनहरा जत्रा है दिनेश पाटिल सर, जाना ही चाहिए, मैं नहीं आ सकता लेकिन तुम जरूर जाओ। तो स्कोर पहुंच चुका है इस बार 32-32 लॉस ऑफ टू विकेट के नुकसान पे। अब जीतने के लिए रन चाहिए कंजन पालकर जी, 18 गेंदों में 22 रन की जरूरत है, क्या ये 22 रन देने में शायद देखा जाए मोरावे के तीसरे गेंदबाज जो गाड़ी तेज रफ्तार से चल रही है उस गाड़ी को ब्रेक लगाएंगे, कैसी गेंदबाजी होगी, क्या ये इस बार चार नंबर के ऊपर बल्लेबाज पहुंच चुके इस बार देखा जाए तो शायद अमर कोहली, कैसी बल्लेबाजी होगी। अब 22 रन चाहिए, 18 गेंद है तो शायद देखा जाए ये ओवर लगभग देखा जाए इस ओवर में 21 रन आए, बहुत ही महंगा ओवर साबित हो चुका है इस बार देखा जाए तो विनय मात्रे का। 18 गेंद टीम को जीतने के लिए 22 रन की जरूरत है, गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए इस बार देखा जाए धीरज मात्रे आ चुके हैं, एक टीम के अंदर मात्रे बंधु ज्यादा है, एक टीम के अंदर कोहली बंधु ज्यादा है, तो ये चलता है दोस्तों उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन अब दिमाग की बत्ती चलाना है, इस प्रकार देखना अच्छी गेंदबाजी करना है युवा गेंदबाजों को, अगर ये गेंदबाजी के ऊपर अच्छी तरह से लाइन देन हो सकती है तो दिक्कत पैदा हो सकती है। ये भी फुल टॉस गेंद फेंक रहा है और गेंद इस प्रकार, जब किस्मत आपको साथ नहीं देती ना तो धोखा खाना ही पड़ता है। चौवा Hey!
स्कोर पहुंच चुका है 36 के घर में 36 समीर कोहली। मुझे लग रहा है कोहली बांधव शायद देखा जाए मैदान के ऊपर आते ही 24 छक्के ही लगा रहे हैं। बढ़िया रन अप इस गेंदबाज का और द विकेट। वो डंडा डंडा अस्त व्यस्त हो चुका है। बिल्ली है ना वो गिल्ली वो नीचे गिर चुकी है देख आउट टू खिलाड़ी या डेंजर बॉलर या डेंजर बॉलर नी अशी बुद्धि लढवली या फेमस बैटमन ची कशी दांडी उडवली या फेमस बैटमन ची बघा दांडी। बिल्कुल तो मोहा कप्तान को हम विनती करते हैं कि आप हमारे कमेंट्री बॉक्स संपर्क कीजिए। मोहा कप्तान उपस्थित है सर जी। तो यकीनन के साथ स्कोर पहुंच चुका है 36 के घर में। वापस आ रहे बल्लेबाज चार रन बना के समीर कोहली। नए बल्लेबाज जा रहे इस बार पांच नंबर के ऊपर अक्षय कोहली अक्षय देशमुख माफ कीजिए। सफलता मिली इस गेंदबाज को शायद देखा जाए धीरज मात्रे को सफलता मिली। इस बार देखा जाए मोरावे टीम को दो इस प्रकार देखा जाए तीन विकेट तो बाहर गए हैं। टीम का स्कोर है 36 तीन विकेट के नुकसान पे। और ये जो उन्होंने गेंद फेंकी वो जबरदस्त गेंद फेंकी शायद उस गेंद के ऊपर बल्लेबाज को दिक्कत पैदा हुई और गेंद डंडों के ऊपर लगी और खिलाड़ी को वापस आना पड़ा। और अच्छी गेंद पॉइंट। और यार भैया तू क्या गलती कर रहा है यार खामियाजा भुगतना पड़ेगा। देख तीन तिगड़ा काम बिगड़ा तीन गए गेंद को ना रोके गेंद चली गई बाउंड्री पार चौवा। 1 2 3 4 गेट ऑन द डैम फ्लोर 1 2 3 4 गेट ऑन द डैम फ्लोर बिल्कुल ये डीजे मास्टरों की खासियत है दोस्तों। नितिन पाटिल जो धुंधरे के हैं एक बार हमें शायद साई के मैदान के ऊपर मिले थे आज वो रात के लिए थे लेकिन आज दिन के लिए मिल चुके बढ़िया काम कर रहे और ऐसा ही हो सकता है ऐसे डीजे मास्टर चाहिए तब मज़ा आता है और क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर सब पूरा ऑलराउंडर काम होता है तो देखने को मज़ा होता है। ओ काफ़ी अच्छी गेंद थी लेकिन थोड़ी सी गेंद लेग स्टंप छोड़ती हुई अंपायर जावेद साहब जी ने वाइड का इशारा दिया और अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंच चुका है 41 के घर में 41 रन लॉस ऑफ 3 विकेट के नुकसान पे गवान टीम का स्कोर है। जीतने के लिए अभी तक देखा जाए तो शायद 13 रन की जरूरत है। और अब इस भी स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज जो खेल रहे अक्षय देशपांडे अक्षय देशमुख इस बार सही इलाके में गेंद डीप मिड विकेट के ऊपर लेकिन दूसरा रन भागम भाग अच्छा चल रहा है। पहला रन तेज गया ओ तीसरा रन लेने का प्रयास में मानो तीसरा पूरा कर दिया। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट चीते की चपलाई लोमड़ी के दिमाग के साथ तीन रन पूरे कर दिया। क्रिकेट में तीन रन दौड़ के पूरा करना बहुत कठिन होता है लेकिन इन बल्लेबाजों ने तीन रन इकट्ठा किया। देशपांडे ने खुद का खाता ओपन कर दिया तीन रन के साथ स्कोर पहुंच चुका है इस बार 44 के घर में देशमुख। बिल्कुल आप मुझे लग रहा है शायद देशपांडे ले सकते तो सरनेम अलग हो सकता है और देशमुख ले सकते तो बल्लेबाज वही है लेकिन इंसान गलतियों का पुतला है दोस्तों। दुनिया में परफेक्ट कोई नहीं है। अगर मैं परफेक्ट होता तो मुझे छोड़ नहीं जाता। ये चलता है क्रिकेट के ऊपर और इसी के साथ एक बार फिर से मैदान के ऊपर। ओह व्हाट अ शॉट मनमोहन सीमा रेखा का दर्शन लेने के लिए ठोकम ठोक ताबड़तोप नहीं रोक दीजिए तू भी ठोक और अब अमर कोहली ने खाता खोल दिया चार रन के साथ स्कोर पहुंच चुका लगभग देखा जाए तो शायद 48 के घर में ही। मानो पहला ओवर महंगा दूसरा ओवर महंगा। ये बल्लेबाज ने क्या आवाज दिया यार यही तो कही कंजन बलकर आदतें लग चुकी है वो अंपायर है यार वो देखने के लिए वो अंपायर ऐसे कोई नहीं उस क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर पहले के जमाने में जबरदस्त खिलाड़ी आज तुम्हारे सामने हेडमास्टर खड़ा है।
यस किनारा कट बिहाइंड अब उंगली खड़ी तुझे आना पड़ेगा तेरे घर में बैठने के लिए विकेट नंबर 14 मैदान से बाहर अमर कोड़ी मैदान से बाहर चार रन बना के विकेट नंबर 14 बाहर गवान टीम का आता हुआ सफलता मिली इस बार धीरज मात्रे को ये ओवर महंगा साबित हो चुका है इस ओवर में लगभग देखा जाए 16 रन देके शायद कंचन पालकर जी यहां सफलता दो मिल चुके हैं लेकिन इस प्रकार देखना पड़ेगा आने वाले 12 गेंदों में जीतने के लिए रन चाहिए बस 6 रन की जरूरत है गेंदे 12 है जीतने के लिए 6 रन चाहिए मुश्किल तो कोई नहीं लेकिन 6 नंबर के ऊपर बल्लेबाज पहुंच चुके निखिल कोहली और गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए कप्तान इस्तेमाल करने जा रहे हैं जो गेंदबाज का नाम है राकेश पाटिल काफी शानदार इस जेडी ट्रॉफी का 2019 का बोलबाला पूरी तरह से देखा जाए तमाम दर्शक इस मैच का गवाह है जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयंत का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण था लेकिन जेडी ट्रॉफी के लिए विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है उड़ाया और ये गैप में गेंद चली गई देखते देखते बॉल की जीत फील्डर की हार और इसी के साथ देखा गवान का बल्ला मैदान के ऊपर गर्म होता हुआ तेरा क्या होगा कालिया मैंने आपका नमक खाया सरदार अब गोली खा गब्बर सिंह ये कहकर गया जो डर गया वो मर गया गब्बर सिंह ये कहकर गया और अक्षय देशपांडे बिल्कुल दो बाउंड्री एक टीबल के साथ अपनी टीम के लिए शानदार योगदान दे रहे 11 रन की पारी खेल रहे जीतने के लिए 2 रन की जरूरत है ओ इस बार ये मौका आया था लेकिन क्या करे मैं दोस्तों हमेशा कहता हूँ कि जिस दिन अपना दिन खराब होता है ना उसे आप शायद अच्छा बनाने के लिए बहुत मेहनत करना पड़ती है लेकिन अब तो शायद 10 गेंदे शेष टीम को जीतने के लिए 2 रन चाहिए अक्षय देशपांडे लेफ्ट हैंड बल्लेबाज और बिल्कुल सही जगह बना दिया तो कुछ नहीं बिगाड़ सकता खाली एक ही काम इस टूर्नामेंट को से आपको मिल जाएगा रेड का सिग्नल और जीत हो चुकी दोस्तों गवान टीम की तो इस बार आप जरूर लाइन अप कीजिए दोस्तों दोस्ती बहुत इंपॉर्टेंट बात हो जाती है आप आइए एक दूसरे को हाथ मिलाइए तो बड़ी जीत हासिल हो चुकी है दोस्तों लगभग देखा है गवान टीम ने परास्त कर दिया मोरावे टीम को हेलो इधर मैं धोनी संघन लाइन अप कराई से मोरावे संघाला विनंती करें की लाइनअप करून आपण सेकंड करायचे हस्तांदोलन झालं पाहिजे आणि त्याचबरोबर लगेचच गवन संघ संघ नाही का नाणेफेकीसाठी यायचे आपण तर अतिशय सुरेख खेळ आपण पाहिला परंतु मोरावे संघ मात्र आपली जी गुणवत्ता होती त्या गुणवत्तेला न्याय देऊ शकला नाही आणि या स्पर्धेतून मात्र त्यांना माघार घ्यावी लागते